राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये जी त्यांनी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे, सत्यता आहे त्याच्यामध्ये। कारण की ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीनं अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं हे सर्वांना कल्पना आहे। की भुजबळ साहेबांसुद्धा हा दबाव होता आणि त्यांना त्यांनी ऑलरेडी जेलमध्ये असताना आणि जेलमधून बाहेर आले असताना त्यांना परत ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की परत या ईडीच्या चौकशीला सामोरे जायचं आणि परत जेलमध्ये जायचं। म्हणून या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जे सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व सामील झाले, समावेश त्यांनी केला, त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले। आणि अशाच पद्धतीचा माझ्यावरसुद्धा दबाव होता 3 वर्षापूर्वी, पण मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं मी तुमच्या दबावाला मानणार नाही, मी तुम्हाला काय ईडी लावायची आहे सीबीआय लावायची आहे मला जेलमध्ये टाकायचं आहे टाका, पण हे सरकार उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधी तुम्ही पाठविलेल्या ॲफिडेविटवर सही करणार नाही। आणि मी ज्या दिवशी ॲफिडेविटवर सही करण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आली, काही दिवसांनी ईडी आली, मला अटक करण्यात आली। मी सुद्धा यांच्याप्रमाणेच जर तिकडे त्यांच्यावर जाऊन बसलो असतो बीजेपी बरोबर तर मी आज मंत्री झालो असतो, पण मी अशा लोकांबरोबर मला जायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी यांना सहकार्य केलं नाही, ॲफिडेविट करून दिलं नाही, त्याच्यामुळे मला जेलमध्ये टाकण्यात